कोरोना अर्थात कोविड नाईन्टीन अखंड मानवजातीच्या अस्तित्वाची लढाई ठरलेलं वर्ष म्हणजे दोन हजार कोरोना महामारीमुळं अनेक नवे प्रश्न अनेक नवी संकट मानवासमोर उभी राहिली असली तरी या काळात अनेक चांगल्या गोष्टींचा सुद्धा उदय झाला आणि ही खरंच एक सकारात्मक बाब आहे कोरोनाशी लढताना वैद्यकीय क्षेत्राबरोबरच तंत्रज्ञान क्षेत्राचं योगदान महत्वाचं ठरलंय सातत्यानं नवनवीन प्रयोगातून मानवजातीच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या इचलकरंजीतल्या डी ई मधल्या टेक्स्टाईल केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांनी श्वासातून जंतुसंसर्ग रोखण्यासाठी एक अनोखा शोध लावलाय टेक्स्टाईल केमिस्ट्रीच्या अंतिम वर्षात शिकत असणारे करणसिंह पाटील अक्षय कुलकर्णी हरीश राज सद्दाम सुतार या विद्यार्थ्यांनी प्राध्यापिका एस व्ही चव्हाण यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली डेव्हलपमेंट ऑफ नीड बेस्ड इन्सर्ट फॉर फेस मास्क या विषयावर संशोधन केलं आणि औषधी गुणधर्म असलेले इन्सर्ट्स विकसित केलेले आहेत कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून प्रतिबंधक उपाय म्हणून या विद्यार्थ्यांनी हा नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेतला असून आपण वापरत असलेल्या मास्क मध्ये या इन्सर्टचा वापर केला तर इन्सर्ट मधील मायक्रो कॅप्सूल नियंत्रित प्रमाणात औषधी गुणधर्म बाहेर सोडतात यामुळे श्वसन संस्थे संबंधित आजारापासून वापरकर्त्याचं संरक्षण होऊ शकतं ही संकल्पना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी मास्कमध्ये वापरता येणाऱ्या औषधी गुणधर्म असलेल्या इन्सर्टची निर्मिती केलेली आहे नॉन नॉनव्हन कापडावर एनकॅप्सुलेशन पद्धतीनं निलगिरी आणि जॅस्मिन तेलाचा वापर करून हे इन्सर्ट्स बनवलेले आहेत या गुणकारी इन्सर्ट्सचा वापर हा सर्दी दम्यासारख्या आजारांनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी आणि कोरोनासारख्या विषाणूपासून संरक्षणासाठी सुद्धा करता येऊ शकतो हवेतलं वाढतं प्रदूषण आणि विविध विषाणू यामुळे मनुष्याच्या श्वसन संस्थेवर गंभीर परिणाम होतोय त्यामुळे फेस मास्कचा वापर अनिवार्य बनलाय फेस प्रदूषित हवा आणि धुळीपासून श्वसन संस्थेचं काही प्रमाणात संरक्षण अशा मास्क या वापर होऊ शकतो या औषधी इन्सर्ट ची परिणामकारकता तपासण्यासाठी सर्दी असलेल्या आणि सफाई कामगारांच्या मर्यादित ग्रुपना हे इन्सर्ट लावलेले फेस मास्क वापरण्यासाठी दिले गेले आणि त्यांच्याकडून त्यांची मतं जाणून घेतली विद्यार्थ्यांनी या पद्धतीचं इन्सर्ट्स बाजारात उपलब्ध असणाऱ्या वोवन नीटेड आणि नॉन वोवन मास्क मध्ये वापरलं असता श्वसन संस्थे संबंधीतील आजारांवर याचा चांगला परिणाम झाला असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढलाय इन्सर्ट्स बनवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना संचालक प्राध्यापक डॉक्टर पी व्ही कडोले आणि उपसंचालक प्राध्यापक डॉक्टर यूजे पाटील यांचं मार्गदर्शन लाभलंय अशा प्रकारच्या उपयुक्त शोधामुळे या विद्यार्थ्यांचं आणि संस्थेचं सर्वत्र कौतुक होत आहे